नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि सुखी असाल आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ सुखी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना आपण बघितलं असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रिया सिंदूर लावतात भांगेमध्ये त्या सिंदूर लावतात आणि ही परंपरा जी आहे ती खूप पूर्वीपासून पाळत आलेलो आहोत पण आपण बघितलं असेल की आजच्या काळामध्ये सिंदूर लावण्याच्या वेगवेगळ्या ला पद्धती सगळेजणं वापरत असतात कोणी फॅशन म्हणून करत असतं तर कोणी रोज आंघोळ झाल्यावर सिंदूर हे लावतच असतं अनेक स्त्रिया भांगेमध्ये बारीक रेषा काढूनच सिंदूर लावतात तर काही स्त्रिया भांगेमध्ये कुंकू भरण्याऐवजी कपाळावर छोटेसे सिंदूर लावून घेतात तर महिला या ज्या पद्धतीने सिंदूर लावतात तर त्याचे थेट परिणाम त्यांच्या पतीच्या आयुष्यावर होत असते आपल्या सगळ्यांना माहिती की सिंदूर ह्या लग्न झालेल्या स्त्रियाच लावत असतात म्हणजेच ज्या स्त्रियांना पती आहे अशा स्त्रिया ज्या आहेत त्या सिंदूर लावत असतात तर त्यामुळे आपण सिंदूर कशा प्रकारे लावतो केव्हा लावतो कधी लावतो तर यावर याचे थेट परिणाम जे आहे ते आपल्या पतीच्या आयुष्यावर होत असतात म्हणूनच सिंदूर लावताना काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं त्या गोष्टींचं पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे हे बघा सिंदूर आपण लावतो काही जण मी जसं बोलली की फॅशन म्हणून लावतात पण जरी आपण फॅशन म्हणून लावत असू पण तरी पण त्या गोष्टींचं पालन करणं त्या गोष्टीचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊन जर ते आपण केलं तर त्यामुळे त्या जर चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर त्याचे जे वाईट परिणाम आहे ते आपल्याला भोगावे लागणार तर त्यामुळे या गोष्टी छोट्याशा आहेत पण त्या लक्षात ठेवा त्या लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला काही संकट जे आहे काही अडथळे आपल्या जीवनामध्ये येणारे जे दुःख आहेत ते टळले जाते तर या भांगेमध्ये कुंकू भरण्याबद्दलच्या सिंदूर लावणं काही छोट्याशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच जाणून घ्या जर तुम्ही सिंदूर लावल्यास पतीचे आयुष्य दीर्घायुष्य होते जर तुम्ही भांगेच्या मध्यभागी सिंदूर लावला नाही तर तुमचा नवराही तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता असते ओल्या केसांवर कधीही सिंदूर लावू नका असे केल्यामुळे घरातील सुख आणि शांती हिरावून घेतली जाते नेहमी केस धुतल्यानंतर आणि आंघोळ झाल्यावर लगेचच सिंदूर लावावा कुणाच्या पैशाने विकत घेतलेले सिंदूर कधीही लावू नका असे केल्यामुळे पत्नीच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो तुमच्या भांगेमध्ये इतर कोणत्याही महिलेचे कुंकू भरू नका असे केल्यामुळे पतीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते भेट म्हणून दिलेले सिंदूर कधीही वापरू नये भेट वस्तूमध्ये मिळालेले सिंदूर वापरल्याने पतीला खूप त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे सिंदूर हे नेहमी आपल्या स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेलेच असावे तर या छोट्याशा काही गोष्टी सिंदूर भरताना आपण लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून येणारी छोटी मोठी संकट टळली जाऊ शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ